नमस्कार, शालिनी प्लस बातमीपत्रात मी रश्मी आपल्या सर्वांचं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्स वरती. सोने चांदीचे भाव वधारले, सोने 200 रुपये प्रति तोळ्याने महागले. जळगाव मध्ये आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा, शिक्षकांविरोधात उतरले रस्त्यावर. प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांना गुगलने वाहिली मानवंदना, वाढदिवसानिमित्त केले अभिवादन. लातूरमध्ये शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा, पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी घेतला निर्णय. आणि हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारवर डागली तोफ, मीडियावरही साधला निशाणा. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असणाऱ्या दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या मागणीत वाढ झाली असून त्याच्या किमतीतही वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याच्या किमतीत प्रतितोळा 200 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. सोमवारी सोन्याच्या किमतीत प्रतितोळा 200 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली. शुद्ध सोन्याचा भाव प्रतितोळा 32,050 वर पोहोचला, तर स्टँडर्ड सोन्याचा भाव 31,900 नोंदवला गेला. सणासुदीच्या दिवसांमध्ये सोन्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून स्थानिक सराफांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केली जात आहे. याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचे या व्यवसायातील तज्ज्ञांनी सांगितले आहे. जागतिक बाजारातही सोन्याच्या किमतीत 0.5% वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीतही सोमवारी 350 रुपयांनी वाढ झाली. 1 किलो चांदीचा भाव 38,695 रुपयांवर पोहोचला आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. जळगाव मध्ये आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात शाळेपासून यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी तब्बल 82 किलोमीटर पायी चालत मोर्चा काढला. या मोर्चामध्ये 150 ते 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील सु आ पाटील आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी तेथील शिक्षकांच्या विरोधात आज सकाळी शाळेपासून यावल प्रकल्प अधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी तब्बल 82 किलोमीटर पायी चालत मोर्चा काढला. पिंपळे तालुका अमळनेर येथील आदिवासी आश्रम शाळेतील सुमारे 150 ते 200 विद्यार्थी या मोर्चात सहभागी झाले होते. शिक्षक रात्री शाळेत दारू पितात, दारू पिऊन विद्यार्थ्यांना खोलीत बंद करून अमानुषपणे मारहाण करतात. विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण देतात, जेवणात अळ्या किडे निघतात, अशा अनेक तक्रारी करत थेट यावल येथील प्रकल्प अधिकारी कार्यालय त्यांनी गाठले. या मोर्चात शिक्षकांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. या मोर्चात सुमारे 150 ते 200 विद्यार्थी सहभागी झाले होते. या आपल्या मागण्या प्रकल्प अधिकाऱ्यांकडे मांडण्यासाठी या लहान विद्यार्थ्यांना तब्बल 82 किलोमीटर असा पायी प्रवास करावा लागला आहे. या विद्यार्थ्यांना त्यांच्या मागण्या मान्य होतील असे आश्वासन देण्यात आले. मात्र संतप्त झालेल्या विद्यार्थी कोणत्याही आश्वासनांना भूलले नाहीत आणि कोणाचेही काही ऐकून न घेता आपला मोर्चा चालूच ठेवला. एकीकडे शासन सर्व शिक्षा अभियान राबवत आहे, परंतु शासनाचे शिक्षकच या अभियानाचा बोजवारा उडवत आहेत. रात्री 12 वाजता आम्हाला सर्व मोठे मुले झोपून गेले. नंतर आम्हाला 4-5 जणांना गावात गेले होते आणि नंतर आले तर मारायला लागले सर, दारू पिऊन पिऊन. झोपलेले ते उठून आणले होते आम्हाला आणि रात्री मारलं, गाडीमध्ये घालून घालून मारलं. गच्ची पण डाबली. आंबाला लागले सर, अंबालाल पाटील सर, एक नितीन सोनवणे सर, उदय पाटील सर, अंबालाल पाटील सर, किचन मास्टर होत आहे रोहित भाऊ. आम्ही ही अडचण आहे आमची, त्याच्यामुळे आम्ही हा मोर्चा घेऊन जात आहे. जर एकटा मुला तिथं एकटा मुलगा जर कम्प्लेंट करायला गेला मुख्य दवाखान्याकडे, एकट्या मुलगाला रूम मध्ये कोण मारतात ते डायरेक्ट जाणलं हमला करतात डायरेक्ट. एवढ्या लहान मुलांचे विचार करत नाही आम्ही, यांचे कसं काय विचार करू सर. लहान मुलांना दारू पिऊन मारतात आणि खाण्यासाठी कच्ची भाकर आणि भाजी असते जी पाणीच असते आणि किडे पण असते प्यायच्या पाण्यात जंतू असतात. आता बोक्याने मारलं दारू पिऊन आम्ही या प्रकल्पाला म्हणजे यावल प्रकल्पाला जातोय सर्वजण. त्याच्यामुळे आम्हाला जेवण सुद्धा भेटत नाही नेमकं. त्याच्यामध्ये काड्या कचरा किड सगळं असतं सर. शालिनी प्लस साठी सचिन गोसावी, जळगाव.
बनारस घराण्याचे प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुगलने डुडलद्वारे त्यांना मानवंदना वाहिली आहे. तालाच्या आगात दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेली साधना ही खूपच मोठी होती. म्हणूनच गुगलने मानवंदना वाहून या महान कलाकाराचं स्मरण केलं आहे. बनारस घराण्याचे प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांचा 16 ऑक्टोबर 1944 साली जन्म झाला. त्यांचं मूळ नाव लक्ष्मीनारायण सिंग होय. लच्छू महाराजांच्या अंगी असलेली सृजनशीलतेचा कुणालाही हेवा वाटावा अशीच ती आहे. म्हणूनच गुगलने त्यांना मानवंदना वाहून या महान कलाकाराचं स्मरण केलं आहे. आपले वडील वासुदेव नारायण सिंग यांच्याकडून त्यांनी तालाची तालीम घेतली. वयाच्या 8व्या वर्षी त्यांनी तबला वादन करायला सुरुवात केली. संगीताच्या क्षेत्रात बनारस या शहराचे योगदान अनन्यसाधारण म्हणावे असेच आहे. लच्छू महाराज यांनी या शहरात नाव मिळवले. मात्र त्यांना खरी लोकप्रियता मिळाली ती चित्रपट संगीताच्या क्षेत्रात. त्यांनी अनेक गीतांसाठी तबलावादन केलं आहे. आणीबाणीच्या काळात सरकारचा निषेध करण्यासाठी त्यांनी तुरुंगात तबलावादन केलं. पद्मश्री पुरस्कार त्यांनी प्रांजळपणे नाकारला. श्रोत्यांकडून मिळालेली प्रशंसा हाच माझ्यासाठी सर्वात मोठा पुरस्कार असं ते मानत. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. लातूरमधील अहमदपूर तालुक्यात शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे सन 2017-18 मधील मंजूर पीक विमा न मिळाल्यामुळे 63 शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर विमा कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकांनी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांचा विमा 26 ऑक्टोबर पर्यंत संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल असं लेखी आश्वासन दिलं आहे. पाहूया ही बातमी. लातूरमधील या आंदोलनाची दखल घेऊन अहमदपूर तालुका प्रशासनाने चोख बंदोबस्ताची व्यवस्था केली होती. सदर आंदोलनकर्त्यांनी उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांच्या कार्यालयात विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली असता विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक यांनी आंदोलनकर्त्यांना 63 शेतकऱ्यांचा विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर उपविभागीय अधिकारी यांच्या मध्यस्थीने आंदोलन 1 ऑक्टोबर पर्यंत करण्यात आले. विमा व्यवस्थापक विजय पस्तापुरे यांनी शेतकऱ्यांचे पैसे न मिळण्यासाठी वरिष्ठ कार्यालयातील श्री महाडिक हे जबाबदार असल्याचे सांगितले. 1,20,000 जिल्ह्यातील लाभधारक शेतकऱ्यांना मंजूर पीक विमा रक्कम मिळत नसल्याचे यावरून सिद्ध होते. संबंधित प्रकरणात लोकप्रतिनिधी आणि अधिकारी त्यांचे शेतकऱ्यांप्रती असलेले कर्तव्य पालन करीत नाहीत आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला त्याच शेतकऱ्यांना विमा कंपनी पीक विमा रक्कम देण्याचे आश्वासन दिले आहे. विमा शेतकऱ्यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार 1 ऑक्टोबर रोजी पुन्हा अहमदपूर तहसील कार्यालयामध्ये 63 शेतकऱ्यांचे आत्मदहन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे. शालिनी प्लस साठी रमेश लोंढे, लातूर. धनगर समाजाच्या मेळाव्याला सांगलीकडे जाताना हार्दिक पटेल हे कराडमध्ये थांबले होते. त्यावेळी त्यांनी भाजप सरकारवर टीकास्त्रे सोडली. पाहूया त्या संदर्भातील ही बातमी. भाजप सरकार देशात जास्त काळ सत्तेवर राहिल्यास भविष्यात आपल्या बोलण्यावर बंदी असेल अशी टीका भाजपावर करून गुजरात पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवरील हल्ल्यांचा मीडियाने बाऊ केला असून त्यांनी हल्ल्याच्या चर्चेचं खापर टीव्ही माध्यमांवर फोडलं आहे. मी सरकारच्या विरोधात आहे, काँग्रेस किंवा भाजपाच्या बाजूचा नाही. निवडणुकात आपण कोणालाही समर्थन देणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे. धनगर समाजाच्या मेळाव्याला सांगलीकडे जाताना पहाटे कराडमध्ये थांबले असताना ते पत्रकारांशी बोलत होते. कराडमध्ये पटेल यांचे पहाटे जोरदार स्वागतही करण्यात आले होते. देखो ये बड़ा बेहद दुख का प्रश्न भी है. एक्चुअली जो गुजरात के अंदर हुआ वो टीवी और मीडिया के अंदर ज्यादा दिखाया गया. गुजरात के अंदर कभी भी हिंदी भाषी प्रदेशों के साथ बैर या ऐसा कोई बर्तन रहा ही नहीं है, क्योंकि गांव-गांव में टीवीओं में वहाँ हिंदी बोला भी जाता है और हिंदी चैनल देखा भी जाता है. लेकिन 14 महीने की बच्ची पर जो बलात्कार की घटना हुई थी, वो बलात्कार की घटना के बाद ये पूरा मामला हुआ है. एक व्यक्ति को अपराधी माना जाए और उसकी वजह से पूरे प्रदेश को अपराधी नहीं माना जा सकता, तो जो हुआ वो गलत है. लेकिन जो हो रहा है अभी उसको कहाँ हो रहा है, एक वीडियो दिखाइए. ये जो टीवी मीडिया के अंदर आप दिखा रहे हैं, एक वीडियो ऐसा दिखाइए जहाँ पर उत्तर भारतीय लोगों को मारकर भगाया गया हो. बातें करने से कुछ नहीं होता, बातें मोदी साहब भी करते हैं. बातें करने से कुछ नहीं होता,
दिखाना पड़ता है, प्रूव करना पड़ता है। जब किसान किसानी करता है तो वो प्रूव करता है कि मेरे शरीर से पसीना निकल रहा है, मैं मेहनत कर रहा हूँ, तो प्रूव होगा तब माना जाएगा ना। शालिनी प्लस साठी सकलेन मुलाणी कराड। माजलगाव मतदारसंघाला गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचं मोठं ग्रहण लागलं आहे। सध्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून नेते विविध पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करताना दिसून येत आहे। विकासाला लागलेले हे ग्रहण सोडवणार कोण हा सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे। माजलगाव मतदारसंघाला गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचे मोठे ग्रहण लागले आहे। सध्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय नेते मतदारसंघात विविध कार्यक्रम घेऊन विविध पक्षांचे तिकीट मिळवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करताना दिसून येत आहेत। माजलगाव मतदारसंघाला गेल्या अनेक वर्षांपासून विकासाचे मोठे ग्रहण लागले आहे। सध्या विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अनेक राजकीय नेते विविध कार्यक्रमात आपली हजेरी लावून आणि विविध कार्यक्रम घेऊन विविध पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी शक्ती प्रदर्शन करताना दिसून येत आहेत। मात्र विकासापासून हा मतदारसंघ कोसो दूर आहे। माजलगाव मतदारसंघाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक योजना अर्धवट अवस्थेत पडून आहेत। माजलगाव मतदारसंघात अनेक आमदार आले आणि गेले, मात्र विकास नावाची गोष्ट माजलगाव मतदारसंघांनी कधी पाहिलीच नाही। निवडणुका आल्या की नेते विविध आश्वासने देऊन आणि विविध कार्यक्रमात आपली हजेरी लावून मतदाराला आपल्या बाजूने करण्याचा प्रयत्न करतात। विकास मात्र शून्यच असतो, असाच काहीसा प्रयत्न सध्या विविध राजकीय नेत्यांकडून होताना दिसतोय। निवडणुकीचे वारे सध्या जोमात सुरू झाले असले तरी अनेक राजकीय मंडळी गुडघ्याला बाशिंग बांधून बसली आहे। मात्र माजलगाव मतदारसंघाला लागलेले विकासाचे ग्रहण सोडवणार कोण हाच प्रश्न जनता जनार्दनाला पडला आहे। गणपतीच्या आरत्या असतील, देवीच्या आरत्या असतील किंवा धार्मिक कार्यक्रम असतील, यामध्ये आपली हजेरी लावत मतदाराला सुद्धा आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र मागील 5 वर्षांमध्ये या माजलगाव मतदारसंघाचा विकास जो फुटलेला आहे, या माजलगाव मतदारसंघाला लागलेले जे विकासाची गरज आहे हा सोडवणार कोण हाच खरा मुख्य प्रश्न आहे। शालिनी प्लससाठी मी हरिभाऊ मोरे, किल्ले दारू। सांगलीत व्यापारी बांधवांनी दुर्गा माता दौडचे अनोखे स्वागत केले। यावेळी दौडीच्या मार्गावर 100 किलोच्या फुलांचा गालिचा अंथरण्यात आला आणि या व्यापारी मंडळींनी तब्बल 500 फूट लांबीचा हा फुलांचा गालिचा सर्वांचंच लक्ष वेधून घेत होता। गेल्या 6 दिवसांपासून सुरू असणाऱ्या शिवप्रतिष्ठानच्या श्री दुर्गा माता दौडीचे सांगलीतील कापडपेठ व्यापारी बांधवांनी आजच दुर्गा माता दौडीचे अनोखे स्वागत केले। कापडपेठ मंडळाच्या सर्व सदस्यांनी दुर्गा माता दौडीच्या मार्गावर चक्क 100 किलो झेंडूच्या फुलांचा गालिचा अंथरून दौडीचे स्वागत केले। विशेष म्हणजे दिवसभर आपला व्यापार सांभाळून व्यापारी युवक तरुणींनी रात्रभर जागून खास दुर्गा माता दौडीचे स्वागत करण्यासाठी फुलांचा गालिचा तयार केला। यामध्ये झेंडूच्या वेगवेगळ्या रंगाच्या फुलांचा समावेश होता। या 100 किलो फुलांच्या गालिचावरून जल्लोषी वातावरणात श्री दुर्गा माता दौडीचे स्वागत करण्यात आले। दुर्गा माता दौड ही सर्वांना प्रेरणा आणि चेतना देणारी असल्याने या दौडीचे आम्ही प्रतिवर्षी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया व्यापारी बांधवांनी व्यक्त केली। जय भवानी जय शिवाजी। गेली अनेक वर्षापासून आम्ही या नवरात्राच्या निमित्ताने आदरणीय श्री संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली ही जी काही दुर्गा माता दौड संपन्न होत आहे याचं आम्ही इथं गेली अनेक वर्ष स्वागत करत आहोत। सर्व व्यापारी मित्र बांधव रात्रभर इथं लागून आपण हा इथं जो स्वागत पथ तयार केलेला आहे हे स्वतः आम्ही आमच्या हाताने करतो। ह्या लोकांच्या सन्मानासाठी ह्यांच्या निमित्तानं समाजात जो प्रबोधन होतो ह्या प्रबोधनाला कुठेही मोल नाही आहे। ह्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र येतो, आमच्यातले प्रेरणास्थान आमच्यामध्ये जागृत होते, अशा तऱ्हेनं हा आम्ही नवरात्राचा उत्सव इथे संपन्न करत असतो आणि अशीच आम्ही सेवा ह्या दुर्गा माता दौडीचं नेहमी करत राहू। त्याच्यानंतर अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी रांगोळ्या ह्यांच्या अनेक सजावटी इथं आम्ही आमच्या हाताने केलेल्या आहेत। बाहेरचं कोणतंही आपण याच्यातनं कुठेही बाहेर कोणाला आपण विकत पैसे देऊन किंवा असं काही आपण करत नाही, स्वतः आपण प्रेमानं ह्या लोकांच्या सेवेसाठी ह्या दौडीच्या सेवेसाठी समाज प्रबोधनासाठी स्वतः आम्ही हातानं करतो हे सगळं आणि ह्याचा एक आनंद वेगळाच आहे। ह्यात सर्वांनी सामील व्हायचं प्रत्येक वर्षी अशी आमची इच्छा आहे सगळ्यांची।
ब्युरो रिपोर्ट सांगली। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा शालिनी प्लस। अरे मरी क्या, सॉरी सर मैंने आपको देखा नहीं। लेकिन मैंने आपको देखा, मैंने आपको पहचान भी लिया। मैं आपके पिताजी को बहुत अच्छी तरह जानता, बहुत महान इंसान थे, उनकी मैंने सारी किताबें पढ़ी, मैं तो उनका बहुत बड़ा फैन हूँ। सुबह ही मैंने उनकी फोटो पर हार भी चढ़ाया। फोटो? और मेरा बाप तो जिंदा है। तिलक साहब जिंदा है? तिलक? हाँ। अरे मेरे बाप का नाम रसिकलाल है। रसिकलाल? लोकमान्य तिलक? ये आपके बाप का रोड नहीं है? तो फिर नो एंट्री पे एंट्री क्यों लिया आपने? मुझे माफ कर दीजिए। देखिए, आपकी और सबकी सुरक्षा के लिए ट्रैफिक नियमों का कृपया करके पालन कीजिए, क्योंकि रोड किसी के बाप का नहीं है। वेरी गुड, चलिए रिवर्स लीजिए। सड़क सुरक्षा जीवन रक्षा। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। आता बघूया पुढील वृत्त। नवरात्र महोत्सवात संपूर्ण देशभर गरबा दांडियाचे आयोजन ठिकठिकाणी केले जाते। यातच बीड मधील माजलगाव येथे मा प्रतिष्ठान आयोजित दुर्गा महोत्सवानिमित्त दांडिया गरबाचे आयोजन करण्यात आले। यामध्ये महिला मंडळात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं। बीडमध्ये नवरात्र महोत्सवानिमित्त कार्यक्रमामध्ये लहान मुलं मुलींपासून ते वयोवृद्ध महिला आणि तरुणांचा सहभाग होता। गाण्याच्या तालावर ठेका धरत वातावरण उल्हासित झाले होते। या ठिकाणी सर्व दुर्गाच्या चेहऱ्यावर उत्साह झळकत होता। मा प्रतिष्ठान आयोजित दुर्गा महोत्सवाची परंपरा कायम जपत गरबा दांडिया आयोजन करण्याची परंपरा आहे। गेल्या 10 ते 15 वर्षांपासून दुर्गा महोत्सवाचे आयोजन केले जाते। यामध्ये सर्व सामाजिक उपक्रमांची परंपरा ठेवून मा प्रतिष्ठान काम करत असते। या प्रतिष्ठानात सर्व महिला कारभारी असल्याने सर्व निर्णय स्वतःच घेत असून प्रत्येक सामाजिक उपक्रमात सर्व जाती धर्माच्या स्त्रियांना यामध्ये सामावून घेतले जाते, हे विशेषच। दांडिया आणि गरबा खेळण्याकरता महिला तरुणी मध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो। या कार्यक्रमात मुलींनी डोक्याला गुलाबी फेटे बांधून दांडिया व गरब्यात सहभाग नोंदवला होता। त्याचबरोबर महिलांनी देखील वेगवेगळा गरबा पोशाख परिधान केला होता। काही तरुणींनी वेगवेगळा पोशाख परिधान केला होता। गाण्याच्या ठेक्यावर महिला आणि तरुणींनी ठेका धरत नवरात्र महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला होता। शहरात इथे राहत आहे। आम्ही दांडियाच्या दुर्गा दांडिया महोत्सव इथे 15 दिवस आधी आम्ही प्रॅक्टिस घेतो। ज्या महिलांना यायचं आहे ते महिला येतात, मुली येतात, वेळ काढून वेळेतून कसं पण महिला कसं दांडियाच्या प्रॅक्टिससाठी किंवा दांडियासाठी इथे येतात। आणि मग 15 दिवस आधी आम्ही प्रॅक्टिस घेतो। प्रॅक्टिसनंतर आम्ही एक ग्रुप तयार केलेला आहे दुर्गा दांडिया महोत्सवचा। तर यातून पूर्ण महिला आणि सगळ्या मुली खूप प्रोत्साहन देतात आमच्यासाठी। आणि खूप मंडळाच्या अध्यक्ष म्हणजे अर्चना बोरा यांनी सर्व महिलांना एकत्रित करून जो कार्यक्रम चालवला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व महिला एकत्र येऊन इथे छान प्रकारे असा आपला आनंद जो आहे पूर्ण आयुष्यामध्ये, सपोज पूर्ण आपण हे आपलं आयुष्य जे आहे त्याच्यामधले 365 दिवसांमधले हे 9 दिवस त्या पूर्णपणे असं मस्त एन्जॉय करतात। आणि आमच्या ह्या ग्रुपचा म्हणजेच दुर्गा दांडिया महोत्सवाचे इतरही कार्यक्रम म्हणजे सामाजिक कार्यक्रम चालतात। आम्ही इको फ्रेंडली गणपती बनवण्याचाही ते कार्यक्रम राबवला, तसेच गर्भसंस्कार केंद्राचेही तो प्रशिक्षण महिलांना सांगितले होते म्हणजे त्याच्याबद्दल माहिती सांगितली होती। त्या कार्यक्रमालाही आम्हाला भरपूर प्रतिसाद भेटला। आणि तसेच महिलांचे इतर छोटे मोठे सांस्कृतिक सण, उदाहरणार्थ झालं तर ऋषीपंचमी समजा हरताळी, त्याचे सामूहिक आणि एकत्रित पूजन करून महिलांना मी एकत्रित राहण्याचा संदेश दिला। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचं दुर्गा दांडिया महोत्सव जो आहे
त्यामध्ये महिला सर्व स्तरातून येतात आणि आपला आपला आनंद असा आहे. शालिनी प्लस साठी सुभाष बोराडे, बीड. औरंगाबाद नजीक देऊळगाव राजा येथील श्री बालाजी मंदिर हे प्रतितिरुपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी देऊळगाव राजा येथील श्री बालाजींना सोन्या चांदीची आभूषणे अर्पण केली होती. आजही ती आभूषणे बालाजींच्या मूर्तीवर चढवली जातात. बालाजीची मूर्ती प्रतिष्ठापनेचा हा उत्सव 333 वर्षापूर्वी म्हणजे 1656 साली नवरात्रीतील 10 दिवस चालला. घटस्थापना, लाटा मंडप उत्सव, लळित उत्सव असे त्याचे स्वरूप होते. नवरात्राच्या काळात राजे तेथे मुक्कामास असायचे. आजही याच पद्धतीने येथे नवरात्र उत्सव साजरा करण्यात येतो. पाहूयात त्याची एक झलक. येथून 85 किलोमीटर अंतरावर असलेले देऊळगाव राजा येथील श्री बालाजी मंदिर हे प्रतितिरुपती मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. ते कुलदैवत असल्यामुळे वर्षातून किमान एक वेळा देऊळगाव राजा येथे सगळे जात असतात. तेथील नवरात्रोत्सवास ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाऊ यांचे काका राजे जगदेवराव जाधव दरवर्षी तिरुपती बालाजीला दर्शनासाठी जात असत. एके वर्षी ते दर्शनाला जाऊ शकले नाही, परंतु त्यांच्या अपार श्रद्धेपोटी श्री बालाजींचा त्यांना साक्षात्कार झाला आणि त्यांना गोदावरी नदीच्या पात्रात बालाजींची धातूची मूर्ती सापडली. असे म्हटले जाते की नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी गिरी पर्वतावर ध्यान धारणा करत असतात. याच काळात राजे जगदेवराव यांना श्री बालाजी महाराजांनी दर्शन दिले. बालाजींच्या साक्षात्कारानुसार राजे जगदेवराव जाधवांनी श्री व्यंकटेश अर्थात बालाजींच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून तेथे सर्वांग सुंदर असे मंदिर बांधले. बालाजीच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा हा उत्सव 333 वर्षांपूर्वी म्हणजे 1685 साली नवरात्रातील 10 दिवस चालला. घटस्थापना, लाटा मंडप उत्सव, लळित उत्सव असे त्याचे स्वरूप होते. नवरात्राच्या काळात राजे येथे मुक्कामास असत. आजही याच पद्धतीने नवरात्रात हे उत्सव साजरे केले जातात. कोल्हापूर निवासी महालक्ष्मी देवीच्या आज्ञेवरून त्याचप्रमाणे श्री बालाजी तिरुपतीला राहतात, वाशिम येथे जेवण करण्यास जातात, तर देऊळगावचा राजा येथे व्यापार करण्यासाठी येतात असाही समज आहे. श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी देऊळगावचा राजा येथील श्री बालाजींना सोन्या चांदीची आभूषणं अर्पण केली होती. आजही ती आभूषणं बालाजी यांच्या मूर्तीवर चढवली जातात. घटस्थापनेच्या दिवशी लाटा मंडप उत्सव होतो. 21 सागवांनी उंच लाटांवर एक मंडप उभारला जातो. तो नवरात्राच्या 9 दिवस कायम असतो. समाप्तीला लाटा काढून घेऊन लळित उत्सव साजरा केला जातो. याच काळात श्री बालाजी व श्री देवी यांचे नयनरम्य अनुपम्य विवाह सोहळा डोळ्याचे पारणे फेडणारा असतो. पेशव्यांच्या काळापासून या उत्सवात कुठलाही बदल झालेला नाही. अशा या लक्ष्मी व्यंकटेश मंदिरास भेट दिल्यानंतर झालेला आनंद अवर्णनीय असतो. शालिनी प्लस साठी श्याम ठाकूर, औरंगाबाद. बुलढाण्यामध्ये आढावा बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाभरातील विविध विभागांची माहिती घेतली. येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत सर्व आकडेवारी गोळा करून 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. बुलढाणा जिल्हा आढावा बैठकीसाठी आलेल्या मुख्यमंत्र्यांनी जिल्हाभरातील विविध विभागांची माहिती घेतली. बुलढाणा जिल्ह्यातील पाण्याची माहिती घेऊन बुलढाणा जिल्ह्यात अत्यंत कमी पाऊस झाला असल्यास मान्य केले असून जेव्हा पाऊस अत्यंत कमी होतो तेव्हा ट्रिगर 1 ऍक्टिव्ह होतो आणि बुलढाणा जिल्ह्यातील 13 पैकी 11 तालुक्यात ट्रिगर 1 ऍक्टिव्हेट झाला असून हा जिल्हा दुष्काळाच्या छायेत असल्याचं मान्य केलं आहे. येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत सर्व आकडेवारी गोळा करून 31 ऑक्टोबरला दुष्काळ जाहीर करणार असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे. जवळजवळ 13 मंडळं अशी आहेत की जे 25 ते 50% आत जिथे पाऊस आहे, 50 मंडळं अशी आहेत की जे 50 ते 75% एवढा पाऊस आहे, 29 मंडळं अशी आहेत की 75 ते 100% पाऊस आहे आणि केवळ 2 मंडळं अशी आहेत की जिथे 100% किंवा त्याच्यावर पाऊस या ठिकाणी पडलेला आहे. आणि साधारणपणे जून महिन्यामध्ये 22 दिवसाचा पावसाचा खंड आहे, जुलैमध्ये 18 दिवसाचा पावसाचा खंड आहे, ऑगस्टमध्ये 23 दिवसाचा पावसाचा खंड आहे आणि सप्टेंबरमध्ये 28 दिवसाचा पावसाचा खंड आहे. आता जी काही केंद्र सरकारने 2016 साली निकष तयार केलेले आहेत या निकषानुसार दुष्काळ जाहीर करण्याकरता अत्यंत ऑब्जेक्टिव्ह आणि सायंटिफिक अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे. याच्यामध्ये जेव्हा पाऊस कमी पडतो तेव्हा ट्रिगर 1 ऍक्टिव्हेट होतो
आणि असा जवळजवळ 11 तालुक्यांमध्ये ट्रिगर वन ऍक्टिव्हेट झाला आहे आणि ऍव्हरेज पावसापेक्षा मोठं डेव्हिएशन हे या 11 तालुक्यांमध्ये आहे आणि पावसाच्या 2 दिवसांमधला जो खंड आहे हा खंड ट्रिगर टू ऍक्टिव्हेट करतो आणि या ट्रिगर टू मध्ये 8 जिल्हे आहेत ज्यातले 8 तालुके आहेत ज्यातले 5 तालुके सिव्हिअर आहेत आणि 3 तालुके हे पार्शल आहेत त्यामुळे आता या दोन्ही ट्रिगर ऍक्टिव्हेशन नंतर याच्यामध्ये ग्राउंड ट्रुथिंगमध्ये पीक कापणीचे प्रयोग आपण करतो आणि त्याच्या आधारावर राज्य सरकार टंचाई सदृश स्थिती ही घोषित करते राज्य सरकारने टंचाई सदृश स्थिती घोषित केल्यानंतर दुष्काळाचे जे काही सगळे कार्यक्रम असतात ते सुरू होतात आणि त्यानंतर केंद्र सरकारची टीम येऊन त्याचं ऍक्टिव्हेशन करून त्याला दुष्काळ जाहीर करते त्यामुळे आता या संदर्भात ट्रिगर वन आणि ट्रिगर टू या दोन्हीचं ऍक्टिव्हेशन हे जिल्हा प्रशासनाने केलं आहे आणि आता पीक कापणीचे प्रयोग जे आहेत ते वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये चाललेले आहेत त्याचा डाटा कोलॅबरेट करून साधारणपणे 31 ऑक्टोबर पर्यंत हा सगळा डाटा आम्ही राज्यभरातला एकत्रित करणार आहोत आणि त्यानंतर लगेच आम्ही टंचाई सदृश स्थिती म्हणजे जी दुष्काळाची पहिली पायरी आहे ती आम्ही घोषित करू आणि दुष्काळाच्या सगळ्या कारवाया ज्या आहेत त्या कारवाया या ठिकाणी आम्ही निश्चितपणे सुरू. शालिनी प्लस साठी संदीप वानखेडे, बुलढाणा. शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्ग गेल्या अनेक दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे असंच म्हणावं लागेल, कारण या मार्गावर झालेल्या अपघातांमुळे अनेकांचे जीव गेले आहेत. पाहूयात या संदर्भातील ही बातमी. दिंडी महामार्ग अनेक दिवसांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर कुठेही सेफ्टी सिग्नल नाही. आतापर्यंत या रस्त्यावर 4 अपघात झाले आहेत. काम चालू असताना आतापर्यंत 4 लोकांना आपले जीव गमवावे लागलेत. शेगाव ते पंढरपूर दिंडी मार्गावर परतवाडी समोर न्यू दर्शना हॉटेल समोर एका बॅलेट टू व्हीलर गाडीची आणि प्लॅटिना टू व्हीलर गाडीची समोरासमोर धडक झाली. या धडकेमध्ये बाईकस्वार बाजीराव आडे यांना डोक्याला जबर मार लागला आहे आणि या बाईकस्वाराची प्रकृती गंभीर आहे. शालिनी प्लस साठी सुधाकर जाधव, परतूर. परभणी जिल्ह्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळाचा सामना करत असताना दुसरीकडे इंगळे बोरगाव येथील बाबासाहेब इंगळे आणि हरिभाऊ इंगळे या दोन शेतकऱ्यांचा 6 एकर ऊसाला आग लागल्यानं उजळून खाक झाला. विद्युत पोलवरील तार तुटून शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचं समजत आहे. परभणी जिल्ह्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळाचा सामना करत असताना दुसरीकडे पाथरी तालुक्यात रेनाखळी, पोहेटाकळी, जरी या गावातील शेतकऱ्यांचा ऊस जळून गेल्याची घटना ताजीच असताना इंगळे बोरगाव येथील बाबासाहेब इंगळे, हरिभाऊ इंगळे या दोन शेतकऱ्यांचा 6 एकर ऊस शेतीतील विद्युत पोलवरील तार तुटून शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाल्याची घटना समोर आली आहे. यावेळी अग्निशमन बंब बोलवण्यात आला, मात्र या शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्यानं बंब तिथे पोहोचू शकला नसल्यानं उपस्थित नागरिकांनी आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. त्यांचा 4 एकर ऊस जळून खाक झाला असून या दोन्ही शेतकऱ्यांचे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. महावितरणाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्यांच्या 1 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. हे महावितरणकडून देण्यात यावे, अन्यथा शेतकऱ्यांपुढे आत्महत्या करणे हाच एकमेव पर्याय असल्याचं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. हे आमचे बंधू बाबासाहेब इंगळे, त्यांचा ऊस 4 एकर 4 ते 5 एकर त्या एमएससीच्या गलथान कारभारामुळे जाळलेला आहे. फक्त यांना इथे 4-5 एकर शेती आहे. शेतीवर हे आता 5 एकर जाळल्यामुळे सध्या कारखाने बी चालू नाही, तर त्यांनी काय करावं. शालिनी प्लस साठी रवींद्र देशमुख, परभणी. डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारताची मदार पीव्ही सिंधू आणि सायना नेहवालवर अवलंबून असणार आहे. पाहूयात ही बातमी. महिला एकेरीत सिंधूला 3रे मानांकन देण्यात आले असून जागतिक क्रमवारीत 11व्या स्थानावर असणाऱ्या सायना बिगर मानांकित म्हणून सहभागी होईल. सिंधूची सलामीची लढत अमेरिकेच्या बेवेन झँग यांच्या विरुद्ध होईल, तर सायना सलामीचा सामना हाँगकाँगच्या चेयुंग नान यांच्या विरुद्ध खेळणार. पुरुष एकेरीत जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱ्या किदांबी श्रीकांतला 7वे मानांकन आहे. त्याची सलामीची लढत डेन्मार्कच्या हॅन्स क्रिस्टियन यांच्या विरुद्ध होईल. बी साई प्रणीत चीनच्या हुआंग युशियांग यांच्या विरुद्ध खेळेल. समीर वर्माची मात्र सलामीलाच कसोटी लागणार आहे. त्याची लढत 3रा मानांकित चीनच्या शी युकी यांच्या विरुद्ध होईल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई. बातम्यांच्या शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूयात हेडलाईन्सवर.
सोने चांदीचे भाव वधारले, सोने 200 रुपये प्रति तोळ्याने महागले. जळगावमध्ये आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा, शिक्षकांविरोधात उतरले रस्त्यावर. प्रख्यात तबलावादक लच्छू महाराज यांना गुगलने वाहिली मानवंदना, वाढदिवसानिमित्त केले अभिवादन. लातूरमध्ये शेतकऱ्यांनी दिला आत्मदहनाचा इशारा, पीक विमा न मिळाल्याने शेतकऱ्यांनी घेतला निर्णय. आणि हार्दिक पटेल यांनी भाजप सरकारवर डागली तोफ, मीडियावरही साधला निशाणा. आणि आता वेळ झाली येथे सामन्याची. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा शालिनी प्लस, प्रतिबिंब वास्तवतेचं. नमस्कार.